शाखेशी संपर्क ठेवल्यानंतर काय होतं त्याचं उदाहरण आपण पाहिले. मुंबईमध्ये ते शाखांशी संपर्क करायला सुरुवात करतायत, नवीन शाखांचा उपयोग करतायत. त्यांना काय मुंबई महापालिका डोळ्यासमोर करून काय साध्य करायचं काही करू द्या. भाजप असं म्हणतो हो, पण त्यासाठी ते निवडणुका घ्याव्या लागतील ना. निवडणुका घ्यायला का फाटते आहे तुमची असं उत्तर द्या. मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर, अमरावती या 14 महानगरपालिका मुंबईसह हां बाकीच्या पुढच्या गोष्टी पुढे संपर्काच्या आणि बिनसंपर्काच्या आणि बिनकामाच्या. निवडणुका का घेत नाही याचं उत्तर द्या. निवडणुका घ्या, दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा. मात्र भाजप असं म्हणते की मुंबई महापालिकेवरती भाजपचा झेंडा फडकेल आणि शिवसेनेचे नेते म्हणतात की युतीचा झेंडा फडकेल. म्हणजे एक लक्षात घ्या, जर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकेल असं जर जे पी नड्डांपासून त्यांच्या इतर नेत्यांपर्यंत जर सगळे बोलत असतील तर स्वतः शिवसेना म्हणवणारे जे लोक आहेत त्यांच्या सरकारमध्ये सामील झालेले ते तोंडाला चिकटपट्टी लावून का बसले आहेत. तर देशावर सध्या हुकुमशाहीचं संकट आहे असं म्हणत गेली 9 वर्ष ही नाकी 9